सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि आमच्या बातम्यांना कमेंट्स करायला विसरू नका। आणि सर्वांनी मास्क वापरा, सुरक्षित रहा, शक्यतो घरीच रहा आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या। शिरपूर शहरात एका तरुणीनं वडिलांच्या खांद्याला खांदा देऊन रोजगारासाठी थेट रिक्षा चालवून कुटुंबाच्या पालनपोषणाची जबाबदारी उचलली आहे। घराची परिस्थिती अत्यंत हालाकीची असून शिवाय कोरोना महामारी काळात संपूर्ण कुटुंबाचा गाडा कसा चालवावा या विवंचनेतून अल्पवयीन असतानाही रिक्षा चालवून कुटुंबाला आधार ठरत असून तिच्या या धाडसाचं सर्वत्र कौतुक चाललंय। कोरोना काळात रिक्षा चालवून एक तरुणी कुटुंबाचा आधार ठरत आहे। कोरोना काळात अनेकांचा रोजगार गेला तर अनेकांना रोजगारही मिळाला। या काळात फक्त जीवन जगणं एवढंच कार्य सुरू असताना शिरपूर शहरातील एक तरुणी आपल्या वडिलांच्या खांद्याला खांदा लावून चक्क रिक्षा चालवून वडिलांच्या व कुटुंबियांचा आर्थिक भार उचलत असल्यानं या रिक्षा चालक तरुणीच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे। सदरची तरुणी उच्च शिक्षित असून तिनं चक्क कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी रिक्षा चालवून तरुणांना व बेरोजगारांना लाजिरवाणं केलं आहे। तिच्या या धाडसाचं कौतुक होत आहे। धकाधकीच्या आजच्या कोरोना काळात उत्तर महाराष्ट्रात धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरात एकमेव रिक्षा चालक म्हणून एक उच्च शिक्षित कुमारी हर्षदा विनोद मेटकर शिंपी समाजातील आपले कार्य करताना दिसत आहे। महिला रिक्षा चालक हा तर परिसरात कुतूहलाचा विषयच झाला आहे। एका गरीब शिंपी समाजातील हर्षदा मेटकर ही भगिनी कोरोनाच्या या काळातही आपल्या कुटुंबाला व परिसरातील पीडित समाज घटकाला मदत व्हावी म्हणून स्वतः आई वडिलांच्या खांद्याला खांदा लावून आपलं सामाजिक सेवेचं योगदान देत आहे। तिच्या कार्याचं सर्वत्र अभिनंदन होताना दिसत आहे। MDTV साठी नवल कडरे, प्रतिनिधी।